सन्मान्य सदस्य श्री अतुल भातखळकर व श्री भरत गोगावले यांच्याद्वारे श्री संजय राऊत राज्यसभा सदस्य तसेच दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक यांनी विधिमंडळ व विधान मंडळाचे सदस्य यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने त्यांच्या विरुद्ध विशेषाधिकार भंगाची सूचना दिनांक 1 मार्च 2023 रोजी विधानसभा सभागृहात उपस्थित केली होती. या प्रकरणाचे गांभीर्य विचारात घेता मी श्री संजय राऊत राज्यसभा सदस्य व दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक यांचा खुलासा 2 दिवसात प्राप्त करून घेऊन पुढील निर्णय सभागृहास अवगत करेन असे मी सभागृहात सांगितले होते. त्या अनुषंगाने नैसर्गिक न्यायाच्या तत्वानुसार श्री संजय राऊत यांची बाजू जाणून घेण्यासाठी दिनांक 1 मार्च 2023 रोजी पत्रान्वये त्यांचा लेखी खुलासा दैनिक दिनांक 3 मार्च 2023 रोजी सायंकाळी 6:30 वाजेपर्यंत सादर करण्यास मी त्यांना सूचित केले होते. त्या अनुषंगाने दिनांक 5 मार्च 2023 रोजीच्या पत्रान्वये त्यांनी या प्रकरणी सविस्तर खुलासा सादर करण्याबाबत मुदतवाढ देण्याची विनंती केली होती. त्यांनी केलेली विनंती मान्य करून त्यांना या प्रकरणी सविस्तर खुलासा सादर करण्यासाठी दिनांक 20 मार्च 2023 पर्यंत मुदत वाढवून देण्यात आली होती. त्यानुसार दिनांक 20 मार्च 2023 रोजीच्या पत्रान्वये त्यांनी खुलासा सादर केला आहे. श्री संजय राऊत यांनी सादर केलेला खुलासा मी विचारात घेतला आहे. त्या अनुषंगाने विशेष अधिकारासंदर्भातील संविधानातील अनुच्छेद 194 मधील घटनात्मक तरतूद आर्स्किन मे यांची संसदीय कार्यपद्धती विशद करणारा ग्रंथ मेसर्स कौल व शब्दर या संसदेच्या संसदीय कार्यपद्धतीच्या संदर्भ ग्रंथातील त्याचप्रमाणे राज्यसभा ऍट वर्क या राज्यसभेच्या संसदीय कार्यपद्धतीच्या संदर्भ ग्रंथ पुष्ठ क्रमांक 233-234 वर विशद केलेली संसदीय कार्यपद्धती याचा मी सर्वोच्च विचार केला. त्यावरून या प्रकरणात प्रथम दर्शनी सभागृहाचा व सभागृहाच्या सन्माननीय सदस्यांचा विशेष अधिकार भंग व अवमान झाला या निर्णयाप्रत मी आलो आहे. त्या अनुषंगाने श्री संजय राऊत हे राज्यसभा सभागृहाचे सदस्य आहेत व अशा प्रकारे ज्यावेळी विधानसभेच्या एखाद्या सदस्याद्वारे राज्यसभेच्या सदस्याविरुद्ध विशेष अधिकार भंग व अवमानाची बाब विधानसभेकडे सभेच्या सभागृहात उपस्थित करण्यात येते त्यावेळेस अवलंब विण्यात याबाबतची कारवाई संसदीय कार्यपद्धती विशद करणाऱ्या कौल व शब्दर या संदर्भ ग्रंथातील पुष्ठ क्रमांक 227 7वी आवृत्ती मधील परिच्छेदात तपशीलावर नमूद करण्यात आली असून ती खालील प्रमाणे आहे. अकॉर्डिंगली व्हेन अ क्वेश्चन ऑफ ब्रीच ऑफ प्रिव्हिलेज ऑर कंटेम्प्ट ऑफ द हाऊस इज रेज्ड इन इदर हाऊस इन विच अ मेंबर ऑफिसर ऑर सर्वंट ऑफ द हाऊस इज इन्वॉल्व्ड द प्रोसिजर फॉलोड इज दॅट द प्रिसाइडिंग ऑफिसर ऑफ द हाऊस इन विच द क्वेश्चन ऑफ प्रिव्हिलेज इज रेज्ड रिफर्स द केस टू प्रिसाइडिंग ऑफिसर ऑफ द हाऊस ओनली इफ ही इज सॅटिस्फाईड ऑन हिअरिंग द मेंबर हु रेजेस द क्वेश्चन ऑर ऑन परस्यूइंग any document where the complaint is based on document that a breach of privilege has been committed. Upon the case being so referred, it is the duty of the presiding officer of the other house to deal with the matter in the same way as if it were a case of breach of the privilege of that house or of a member thereof. Thereafter, the presiding officer communicates to the presiding officer of the house where the question of privilege was originally raised, a report about the inquiry, if any, and the action taken on the reference. When a contempt or breach of privilege has been committed by a member of parliament against the state legislature or by a member of the state legislature against parliament or the legislature of another state, a convention is being developed to the effect that when a question of breach of privilege is raised in any legislature in which a member of another legislature is involved, the presiding officer refers to the case to the presiding officer of the legislature to which the member belongs, and the latter deals with the matter in the same way as if it were a breach of privilege of that house. Unless on hearing the member who raises the question or pursuing any document where the complaint is based on a document, the presiding officer is satisfied that no breach of privilege has been committed
or the matter is too trivial to be taken notice of, in which case he may disallow the motion for breach of privilege. या अनुषंगाने लोकसभेच्या तसेच राज्यसभेच्या विशेष अधिकार समितीने दिनांक 23 ऑगस्ट 1954 रोजी एकत्रितरित्या संसदेच्या दोन्ही सभागृहांना सादर केलेल्या अहवालात नमूद केलेली व संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मान्य केलेली कार्यपद्धती त्याचप्रमाणे दिनांक 27 सप्टेंबर 1956 रोजी सर्व राज्यांच्या पीठासीन अधिकारी परिषदेमध्ये स्वीकारण्यात आलेल्या अहवालाच्या अनुषंगाने अशी संसदीय प्रथा रूढ झाली आहे की जर राज्य विधिमंडळातील एका सभागृहाच्या सदस्यांनी दुसऱ्या सभागृहाच्या सदस्याविरोधात किंवा संसद व अन्य राज्य विधिमंडळाच्या सदस्यांविरोधात विशेष अधिकार भंग व अवमान केल्याची बाब उपस्थित केल्यानंतर प्रथम दर्शनी त्यात तथा तथ्य दिसून येत असल्यास ज्या सदस्याविरोधात विशेष हक्कभंग सूचना दाखल करण्यात आली आहे तो सदस्य ज्या सभागृहाचा सदस्य असेल त्या सभागृहाच्या पीठासीन अधिकाऱ्याकडे त्यावरील निर्णयासाठी अशी बाब पाठवण्यात येते. उपरोलिखित सुप्रस्थापित रूढ संसदीय प्रथा व कार्यपद्धतीचा विचार करून मी श्री संजय राऊत यांनी सादर केलेल्या खुलाशावर विचार केला त्यावरून मला असे दिसून आले आहे की श्री संजय राऊत यांनी सभागृहाच्या नेमण्यात आलेल्या विशेष अधिकार समितीवर समितीच्या निपक्षपतीपणाबद्दल व एकूण समितीच्या कार्यवाही व प्रक्रियेवरून प्रश्नचिन्ह निर्माण केला आहे. संसदेच्या वरिष्ठ सभागृहाचे म्हणजेच राज्यसभेचे ज्येष्ठ सदस्य असूनही विधानसभेच्या विशेष अधिकार समितीच्या कार्यवाहीबद्दल त्यांनी संशय निर्माण करणे अपेक्षित नाही. या पार्श्वभूमीवर त्यांच्याद्वारे सादर करण्यात आलेल्या खुलाशामध्ये व्यक्त करण्यात आलेल्या मताशी मी सहमत होऊ शकत नाही, त्यामुळे त्यांचा खुलासा मला उचित व समाधानकारक वाटत नाही. सबब या प्रकरणी रूढ संसदीय प्रथा व परंपरा याचा विचार करता तसेच भारतीय संसदेची दोन्ही सभागृहे व राज्य विधानसभा सभागृह यांच्यातील संसदीय समन्वय राखण्याचे माझे उत्तरदायित्व याचा विचार करून श्री संजय राऊत राज्यसभा सदस्य तसेच दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक यांच्या विरुद्ध उपस्थित विशेष अधिकार भंग व अवमानाची सूचना मी राज्यसभेचे माननीय सभापती तथा माननीय उपराष्ट्रपती यांच्याकडे पुढील योग्य त्या कारवाई करिता पाठवित आहे. दुसरा द्या. सन्मान्य सदस्यांच्या विधानसभा सभागृहातील तसेच सभागृहाच्या परिसीमा व सभागृहाच्या बाहेरील वर्तनाबाबत मला काही सूचना द्यावयाच्या आहेत. त्या संदर्भात आज विधानसभेचे गटनेते प्रतोद विरोधी पक्ष नेते तसेच माननीय उपमुख्यमंत्री यांच्या समवेत बैठक घेण्यात आली. या पार्श्वभूमीवर माझ्या असे निदर्शनास आले आहे की अलीकडच्या काळात सभागृहाबाहेर पायऱ्यांवर तसेच विधान भवनाच्या बाहेर काही सदस्य आंदोलन करतात, आक्षेपार्ह घोषणाबाजी व वर्तणूक करतात व त्यामधून काही अत्यंत अप्रिय घटना घडतात व त्याचे पडसाद सभागृहामध्ये उमटतात. त्याचप्रमाणे अशा घटनांची दखल माध्यमाने देखील घेत असतात, त्यामुळे सदस्यांच्या वर्तनाबद्दल जनमानसात चुकीचे संदेश जातो व सभागृहाची प्रतिमा मलिन होते. याबाबत आपण सर्वांनीच विचार करणे आवश्यक असून त्या अनुषंगाने सभागृहामध्ये तसेच सभागृहाच्या बाहेर विधानसभेचे सदस्य म्हणून कशी वर्तणूक ठेवावी याचे आपल्याला चिंतन करावे लागेल. कारण सभागृह ही लोकशाहीची मंदिरे असून लोकांच्या अशा आकांक्षांचे
पावित्र्य प्रतीक आहे, म्हणून विधानसभेचे सदस्य म्हणून आपली वर्तणूक कशी असावी, सभागृहातील वर्तन कसे असावे याबद्दल सदस्यांसाठी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर अर्थातच सभागृहातील व सभागृहाबाहेरील सदस्यांच्या वर्तनाबाबतची मानके सदस्यांना अवगत करावीशी वाटतात. त्यानुसार येणाऱ्या काळात सभागृहाच्या प्रतिष्ठेची जाणूक जपणूक करण्यासाठी सदस्यांसाठीची वर्तणुकीची नेमके अर्थात एसओपी 15 दिवसात निश्चित करून मी सर्व सदस्यांना वितरित करीन आणि या मार्गदर्शक मानकांचे अवलंबन झाल्यास त्याबाबत यथोचित कारवाई देखील करण्याची तजवीज मी ठेवत आहे. याची सर्वसामान्य सदस्यांनी नोंद घ्यावी. त्यानुसार सन्माननीय सदस्यांनी त्यांचे एकूणच वर्तन विधानसभेचे सदस्य म्हणून साजेसे असे ठेवावे व त्यातून संविधानिक सभागृहाच्या प्रतिष्ठा, उज्ज्वल परंपरा व सभागृहाची गरिमा सदैव उन्नत ठेवून लोकशाहीच्या पवित्र मंदिराचा यथार्थ सन्मान व आदर ठेवावा अशी सर्व सभासदांकडून सदस्यांकडून मी अपेक्षा व्यक्त करतो. चला घ्या, रिप्लाय घेऊया, रिप्लाय नंतर बोला. अध्यक्ष महोदय, मागच्या अधिवेशनामध्ये महाराष्ट्र राज्याचं आराध्य दैवत, स्फूर्तिस्थान आणि प्रेरणास्थान सन्माननीय छत्रपती शिवाजी महाराजांच्या आसनधिष्ठित जो पुतळा आहे त्याचं प्रपोर्शन बरोबर नाही, तो पुतळा बदलून तिथे अश्रूढ पुतळा बसावा अशा प्रकारची मागणी मी केली होती, पण अद्याप त्याच्यावर कुठलीही कारवाई झाली. सन्मान्य सदस्यांना आणि सभागृहाला हे सांगण्यात मला अत्यंत आनंद वाटतो की या संदर्भातली समिती स्थापन करून त्या समितीची सर्व पहिली बैठक झाली आहे. त्या समितीच्या बैठकीत जे जे स्कूल ऑफ आर्ट्सचे डीन आणि मेटल वर्क्स डिपार्टमेंटचे एचओडी यांना बोलवून उचित साईज, आकार आणि अत्यंत अप्रतिम अशी छत्रपती शिवाजी महाराजांची पुतळा आपण बसवण्यासंदर्भातली कारवाई सुरू केली आहे.